अलिबाग समुद्र किनाऱ्यावर झालेल्या अपघाताची दखल अलिबाग पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी ATV बाईक मालक आणि चालकाविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग समुद्रकिनारी 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5:45 सुमारास अपघात झाला होता. त्याची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. सदर व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय वांगर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अलिबाग समुद्रकिनारी जाऊन चौकशी केली. ही ATV बाईक अलिबाग येथील दिनेश वसंत कार्लेकर यांच्या नावावर असून अपघातावेळी ही ATV बाईक त्यांचा मुलगा खुशवंत दिनेश कार्लेकर हा चालवत होता याची माहिती चौकशीत मिळाली. दिनेश वसंत कार्लेकर याने त्याच्या नावावर असलेली सफेद रंगाची ATV बाईक पर्यटन संचालनालय यांचे प्रमाणपत्र नसताना त्यांचा मुलगा खुशवंत दिनेश कार्लेकर हा अल्पवयीन असूनसुद्धा त्याला चालवायला दिली. खुशवंत याने ATV समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असलेल्या उंटाला ठोकर दिली, त्यामुळे उंटाला दुखापत होऊन तो उंट ताबा सुटून पळत सुटला. तसेच तेथे उभ्या असलेल्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला. त्यामुळे पोलीस नाईक परेश म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.